नमस्कार मित्रांनो, मी अनिल पवार आजच्या या PPT लेसनमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या टॉपिकचं नाव आहे सेफ्टी प्रिकॉशन इन शीट मेटल, म्हणजेच पत्रकामातील सुरक्षितता. या प्रकरणामध्ये आपण टूल सेफ्टी, सेल्फ सेफ्टी, टूल सेफ्टी, मशीन सेफ्टी आणि मटेरियल सेफ्टी इत्यादीची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, वर्कशॉपमध्ये काम करताना आपल्याला सुरक्षितता ह्या पाळाव्या लागतात. मित्रांनो, कार्पेंटर अदा हा माझा YouTube चॅनल आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, पहिला मुद्दा आहे सेल्फ सेफ्टी, यालाच जनरल सेफ्टी असेही म्हणतात. स्वतः व इतरांच्या सुरक्षेसाठी पाळावयाचे सामान्य नियम. सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, सेफ्टी ड्रेस वापरावा, तो जास्त ढिला किंवा तंग नसावा, पायात सेफ्टी शूज घालावे, हँड ग्लोव्हचा वापर करावा, ड्रिलिंग, ग्राइंडिंग, सोल्डरिंग किंवा वेल्डिंग अशी कामे करताना सेफ्टी गॉगल लावावा, ॲप्रॉनचा वापर करावा, सोल्डरिंग करताना मास्क लावावा, कारण सोल्डरिंग करताना निर्माण होणारा धूर अपायकारक असतो. काम झाल्यावर स्क्रॅप ताबडतोब उचलून स्क्रॅप बॉक्समध्ये टाकावा, जेणेकरून तो पायात टोचणार नाही. वर्कशॉप स्वच्छ व नीटनेटके ठेवावे. वर्कशॉपमध्ये खेळती हवा व पुरेसा प्रकाश असावा. तसेच वर्कशॉपमध्ये काम करताना टिंगल टवाळी करू नये, दिवा स्वप्नही पाहू नये आणि आपले लक्ष नेहमी कामावरच केंद्रित असावे. तर असे हे सेल्फ सेफ्टी म्हणजेच जनरल सेफ्टीचे नियम आहेत व आपण याचे तंतोतंत पालन कराल अशी अपेक्षा आहे. हे नियम कुठल्याही वर्कशॉपमध्ये कॉमन नियम असतात आणि प्रत्येक कामगाराने याचे पालन करणे गरजेचे असते. टूल सेफ्टी, हत्यारांची सुरक्षितता. हत्यारे नेहमी स्वच्छ व नीटनेटकी व नेमलेल्या जागीच ठेवावी. योग्य कामासाठी योग्य त्याच हत्यारांचा वापर करावा. कटिंग व मार्किंग टूल्स नेहमी धारदार असावीत. मार्किंग टूलची आदळापट करू नये, त्यांना इतर हत्यारांमध्ये ठेवू नये. मॅलेट, हॅमर व सोल्डरिंग आयर्न यांचे हँडल घट्ट असल्याची खात्री करावी. तसेच ते तेलकट नसावे व असल्यास स्वच्छ पुसून घ्यावेत. मशरूम हेड झालेली चिझल किंवा पंच कधीही वापरू नये, कारण त्यावरून हॅमर सटकून हातावर फटका बसण्याचा संभव असतो. वापरावीची झाल्यास ते हेडला पूर्वीसारखे ग्राइंडिंग करून घ्यावे आणि मगच वापरावा. स्क्रायबर, डिवायडर यासारखी टोकदार हत्यारे कधीही खिशात ठेवू नयेत, तसेच त्यांची फेकाफेक करू नये. स्निपने पत्रा कापताना हाताची बोटे ब्लेडपासून दूर असावीत. स्क्रायबर, डिवायडर यांना कधीही ग्राइंडर मशीनवर धार लावू नये, त्यासाठी ऑइलस्टोनचा वापर करावा, अन्यथा ती लवकर दिसतात. हत्यारांची मोडतोड होणार नाही
यांची देखील काळजी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्यापासून हत्यारांना किंवा हत्यारांपासून आपल्याला कोणतीही इजा होणार नाही याची सदैव प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. हत्यारे नेहमी स्वच्छ आणि नीटकेटी असली की आपल्याला ती चांगल्या प्रकारे वापर करता येतात, लॉंग लाईफ टिकतात आणि नेमलेल्या जागी ठेवल्याने आपल्याला ताबडतोब सापडतात. विनाकारण शोधाशोध करण्याची गरज पडत नाही. योग्य कामासाठी योग्य त्याच हत्याराचा वापर करावा. म्हणजेच फाईलचा उपयोग ठोककाम करण्यासाठी करू नये. मित्रांनो, आता आपण मशीन सेफ्टी याबद्दलची माहिती घेणार आहोत. वर्कशॉपमध्ये अनेक प्रकारच्या मशीन्स असतात. पहिला मुद्दा आहे मशीनची संपूर्ण माहिती असल्याशिवाय तसेच निदेशकांची परवानगी घेतल्याशिवाय कधीही मशीन चालू नका. मशीन नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवावे म्हणजे ती खराब होणार नाही. मशीनची वेळोवेळी दुरुस्ती करावी. मित्रांनो, यात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केला जातो. मशीन सुरू करण्याआधी त्याची वायरिंग, अर्थिंग व ऑन ऑफ स्विच व्यवस्थित असल्याची खात्री करावी, पाहणी करावी. काम करण्याआधी मशीनचे गार्ड व्यवस्थित लावल्याची खात्री करावी. गार्ड काढून कधीही कामे करू नयेत. गरजेनुसार योग्य ती सुरक्षेची साधने वापरावी. हातात चैन, कडे तसेच घड्याळ, हातात चैन, कडे तसेच गळ्यात टाय नसावा. मशीनवर कधीही ठोककाम करू नये, कारण ती कास्ट आयर्नपासून बनवलेली असतात, तुटू शकतात. यंत्रातून अनियमित आवाज ऐकू येऊ लागल्यास ती ताबडतोब बंद करावीत. यंत्रावर काम करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे. आता आपण मटेरियल सेफ्टी याबद्दल माहिती घेणार आहोत. मोठ्या साईजचे पत्रे ने आण करताना हवा वेगाने वाहत नसल्याची खात्री करावी व हवेचा विरोध होणार नाही याची काळजी घ्यावी. पत्रे हाताळताना हातात ग्लोव्ज अथवा कापडाची घडी असावी. तसेच पत्रा हातातून सरकणार नाही याची काळजी घ्यावी. पत्र्याचा गुंडाळा करताना किंवा तो उघडताना सटकणार नाही याची काळजी घ्यावी. जॉब अथवा पत्र्याच्या तुकड्यांची फेकाफेक करू नये. तसेच इतरांकडून हिसकवू नयेत, त्यामुळे हात कापण्याची शक्यता असते. पत्रा कापण्याआधी ड्रॉइंगनुसार सर्व मापे चेक करावीत, म्हणजेच विनाकारण पत्रा वाया जाणार नाही. सोल्डरिंग करताना ॲसिड किंवा वितळलेले सोल्डर अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. मित्रांनो, जर चुकून ॲसिड अंगावर पडले किंवा डोळ्यात गेले तर ताबडतोब डोळा न चळवता थंड वाहत्या पाण्यामध्ये त्यास बुडवावा. त्यामुळे ॲसिडची तीव्रता कमी होते. त्यानंतर मात्र ताबडतोब त्यास दवाखान्यात पाठवावे. तर मित्रांनो, वर्कशॉपमध्ये काम करताना असे काही मटेरियल असतात ज्यापासून आपणास धोके निर्माण होऊ शकतात, तर त्यांची माहिती असणे आपल्याला अतिशय गरजेचे आहे. काम करताना आपल्याकडून मटेरियल खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. आता आपण लेसन टू टाईप्स ऑफ सीट साईज अँड युजेस याबद्दल माहिती घेणार आहोत.
मित्रांनो, पत्रकामात काम करताना वेगवेगळ्या धातूच्या पत्र्यावरती काम केले जाते. पत्र्यांची साईज ही लांबी, रुंदी आणि जाडी यावरून ठरत असते. विविध जाडीचे पत्रे मिळतात, मात्र लांबी आणि रुंदी जनरली ठराविक असते. उदाहरणार्थ 3 फूट बाय 8 फूट, त्यानंतर 4 फूट बाय 8 फूट या दोन पत्र्याच्या कॉमन साईज आहेत. पत्रा खूपच पातळ असेल तर आपणास हव्या असलेल्या लांबीमध्ये गुंडाळ्याच्या स्वरूपात तो मिळू शकतो. पहिला सीट आहे मित्रांनो MS सीट, म्हणजेच माइल्ड स्टील सीट. याला नरम लोखंडी पत्र असे म्हणतात. याचा पहिला प्रकार आहे CRCA सीट, याचाच अर्थ कोल्ड रोल क्लोज अॅनलिंग सीट. हा पत्रा दिसावयास शुभ्र दिसतो आणि मुलायम असतो. याचा वापर वाहन उद्योगामध्ये बॉड्या बनवण्यासाठी केला जातो. दुसरा सीट आहे HRCA सीट, म्हणजेच हॉट रोल्ड क्लोज अॅनलिंग सीट. हा हॉट रोल पद्धतीने तयार केलेला असल्याने हा कडक असतो, सहसा लवकर वळत नाही. याचा उपयोग जनरल कामासाठी, टपऱ्या वगैरे बोर्ड तयार करण्यासाठी केला जातो. दुसरा सीट आहे GI सीट, म्हणजेच गॅल्वनाइज्ड आयर्न सीट. मित्रांनो, हा सीट देखील माइल्ड स्टीलचाच सीटचाच प्रकार असून यावर जस्त या लवकर न गजणाऱ्या धातूचे कोटिंग केले जाते. या सीटचा वापर पाण्याच्या टाक्या, कोठ्या, पन्हाळी पत्रे, हवेचे पाईप, पाण्याचे पाईप इत्यादी ठिकाणी केला जातो. प्रामुख्याने हा सीट पत्रेकामामध्ये सर्रासपणे वापरला जातो. दुसरा सीट आहे तो म्हणजे टीन सीट. हा सुद्धा एक कोटिंग केलेलाच पत्र आहे. मूळतः तो माइल्ड स्टीलचा असतो व त्यावर कथील या धातूचे कोटिंग केलेले असते. कथील हा धातू विषारी नसल्याने खाद्यपदार्थाचे डबे, हवाबंद डबे तयार करण्यासाठी या टीन शीटचा वापर केला जातो. यात तेलाचे डबे, खाद्यपदार्थ डबे असे तयार केले जातात. तिसरा प्रकार आहे कलर कोटेड शीट. माइल्ड स्टीलच्या पत्र्यावरती कलर देऊन, कलरचं कोटिंग करून प्लेन सीट आणि कोरोगेटेड सीट बनवले जातात व छतांसाठी यांचा वापर होतो. पुढचा सीट आहे ॲल्युमिनियम सीट. हा नरम धातूचा सीट असल्याने वजनाला हलका आहे. तसेच याचा उपयोग हलका असल्याकारणाने विमानाची बॉडी किंवा स्ट्रक्चर तयार करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. घरगुती उपकरणे सुद्धा या सीटच्या सहाय्याने केली जातात. पुढचा सीट आहे कॉपर सीट. हा तांब्याचा पत्रा असतो. याचा उपयोग घरगुती भांडी, बॉयलर्स अशा विविध कामात, तसेच विद्युत कामातही केला जातो. त्यानंतर ब्रास सीट. ब्रास सीट हा मिश्र धातू आहे. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणाने ब्रास तयार होते. या सीटचा वापरही घरगुती वस्तू किंवा उपकरणे यामध्ये केला जातो. त्यानंतर स्टेनलेस स्टील सीट. स्टेनलेस स्टील सीट हा सुद्धा मिश्र धातू आहे. यामध्ये लोखंडासोबत
निकेल आणि क्रोमियम हे धातू मिसळून लोखंडाची गंजण्याविरुद्धची शक्ती वाढवलेली असते, त्यामुळे याला कधीही डाग पडत नाहीत किंवा गंजत नाहीत. याचा उपयोग विद्युत उपकरणे सॉरी याचा उपयोग घरगुती उपकरणे तसेच दवाखान्यातल्या वस्तू कात्र्या चिजल अशा करण्यासाठी वापरतात. आता आपण व्हॉट इज मीन बाय मेटल शीट याबद्दलची माहिती घेऊ. शीट मेटल कशाला म्हणायचं किंवा पत्रा कशाला म्हणायचं? मित्रांनो, 3 मिलीमीटरपेक्षा कमी जाडीच्या धातूच्या सपाट पृष्ठभागाला शीट असे म्हणतात. यात त्याची रुंदी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त असते. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय प्लेट, प्लेट कशाला म्हणायचं? मित्रांनो, 3 मिलीमीटरपेक्षा जास्त जाडीच्या धातूच्या सपाट पृष्ठभागास प्लेट असे म्हणतात. याची रुंदी 100 मिलीमीटरपेक्षा अधिक असते. व्हॉट इज मीन बाय स्ट्रीप, स्ट्रीप स्ट्रीप म्हणजे पट्टी, पट्टी कशाला म्हणायचं? मित्रांनो, 3 मिलीमीटरपेक्षा कमी जाडीच्या धातूच्या सपाट पृष्ठभागास स्ट्रीप असे म्हणतात. यात त्याची रुंदी 100 मिलीमीटरपेक्षा कमी असते. त्यानंतर आता फ्लॅट, 3 मिलीमीटरपेक्षा जास्त जाडीच्या धातूच्या सपाट पृष्ठभागास फ्लॅट असे म्हणतात. मात्र याची रुंदी 100 मिलीमीटरपेक्षा कमी असते. तर अशा प्रकारे आपणास शीटचे प्रकार, साईज, उपयोग यांची माहिती समजली असेल आणि शीट म्हणजे काय, प्लेट म्हणजे काय, स्ट्रीप म्हणजे काय आणि फ्लॅट कशाला म्हणायचं ही माहिती देखील आपणास समजली असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपणाला या लिंकवरचे इतरही व्हिडिओ आपोआप त्याच्या लिंक तुम्हाला पाहावयास मिळतील. आणि तसेच इतरांना या व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लाईक आणि शेअर जरूर करावं.